एक मेपासून अठरा ते चव्वेचाळीस या वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्रात हे लसीकरण मोफत करण्यात आलं पण लसींचा साठा कमी असल्याने अठरा वर्षांवरील लोकांना लगेच लस मिळेल की नाही यात शंका होती पण आता अठरा वर्षांवरील लोकांना ही लस दिली जाते मुंबईत महानगरपालिकेतर्फे एक मे पासून अठरा ते चव्वेचाळीस या वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण होणार आहे त्यासाठी महानगरपालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर ही तयारी करण्यात आली आहे तसेच कोविन ॲपवर नोंदणी केलेल्याच लोकांना लसीकरण होणार असून लसींचा सा मोजका साठा उपलब्ध झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असं सांगण्यात आलंय पाच रुग्णालय ईयर के लोगों को होने वाला है एक मुंबई सेंट्रल नायर हॉस्पिटल एक अपना घाटकोपर में राजावाड़ी हॉस्पिटल जू वेले पार्ले में कुपर हॉस्पिटल अपना अंधेरी मरोड़ सेवन हॉस्पिटल और वांद्रा कुर्ला संकुल जो बीके सी कहे थे कोविड सेंटर या ऐसे पांच जगह में दोपहर एक बजे के बाद एटीन इयर्स एंड 44 इयर्स के अंदर जो लोग हैं उनको प्राथमिक स्वरूप से जो वैक्सीनेशन महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाद मुंबई में आया है जिसका कोविन ऐप पे जो नागरिक है उनका कोविन ऐप पे रजिस्टर हुआ है और रजिस्टर होने के बाद आपको एक लघु संदेश भी आया है मैसेज आया है तो आपको जाना है जब तक मेसेज नाही आया आहे तब तक आप कोविड सेंटर या वॅक्सिनेशन सेंटर पे जा नाही सकते क्योंकि राज्य सरकार केंद्र सरकार ने के पहिले तीन दिन पहिलेही येस ओ पी आहे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील लसीकरण फक्त सरकारी दवाखान्यात होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी हे सेशन घेण्यात येईल लसींचा साठा मर्यादित असल्याने मोजक्याच केंद्रांवर लसीकरण पार पडेल तसेच आज केवळ अठरा ते चव्वेचाळीस या वयोगटातील नागरिकांनाच लस मिळेल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय मुंबईत केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण केलं जाईल तर पुण्यात वीस केंद्रांवर लसीकरण होणार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय तसेच प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार लसी देण्यात येणार आहेत त्यामुळे अठरा ते चव्वेचाळीस या वयोगटातील लसीकरण सात दिवस सुरू राहील असं नियोजन करूनच हे लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे